मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी महापालिकेच्या पाणी बिलाचे तब्बल 8 कोटी थकवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता मुख्यमंत्र्यांच्या या थकीत पाणी बिलावर जितेंद्र आव्हाड यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पाण्याचं बिल भरण्यासाठी खिशात पैसे नाहीत, म्हणून मी स्वतः त्यांचं बिल चेकनं भरणार आहे असं आव्हाड म्हणाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना दुष्काळ फक्त मराठवाड्यातच नव्हे तर ठाण्यात देखील 4-4 दिवस पाणी येत नसल्याची माहिती आव्हाडांनी दिली आहे. बिल थकवलं गेलंय, काय प्रतिक्रिया त्यांची? नाही, दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये साधारण माणसाचं बिल थकवलं तर लगेच नळ कापतात, पाईपलाईन कापून टाकतात. मुख्यमंत्र्यांची कापली नाही याबद्दल मला दुःख आहे, राग नाही, टाकल्यानी ते बरं केलं. उद्या पाण्याशिवाय मुख्यमंत्री कसे काय राहू शकले असते? आंघोळ करता आली नसती, आंघोळ केली नाही तर घराच्या बाहेर पडता येत नाही, फायली साई झाल्या नसते, ऑफिसमध्ये आले नसते, कापलं नाही ते बरं झालं. पण दुर्दैव हे की अख्ख्या जगभर बोंबा झालेली होती की मुख्यमंत्र्यांच्या घराचं पाण्याचं बिल भरलं नाही, त्यामुळे महाराष्ट्राच्या इज्जतीवर हात घातला गेला. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बीजेपीचे नाही आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे ते माझे पण मुख्यमंत्री.